करता महापालिकेच्या महासंग्रामाचा आढावा घेऊयात. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपसोबतच्या युतीबाबत मातोश्रीवर खलबत सुरू आहेत. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तातडीनं त्यांचे मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना मंत्र्यांनी दौरे केले नव्हते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच या निवडणुकीसाठी मंत्री आणि आमदारांनी काय तयारी केली आहे याचाच ते आढावा घेणार आहेत. या बैठकीला रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर तसंच खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, अनिल परब तसंच अजय चौधरी देखील उपस्थित राहणार आहेत. तर युतीबाबतची सगळी खलबतं सुरू आहेत. मातोश्रीवरती बैठक बोलवण्यात आली आहे, तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांच्या संदर्भात याबाबत चर्चा होणार आहे. अनेक खासदार आमदार या बैठकीला बोलवण्यात आले आहेत. या बैठकीला रामदास कदम देखील आहेत, सुभाष देसाई देखील आहेत, इतरही मान्यवर आहेत, मंत्री आहेत. तर नक्कीच युतीबाबत मातोश्रीवर ही खलबतं सुरू आहेत. भाजपसोबत युती होणार की नाही या सगळ्या संदर्भातली ही बैठक असणार आहे. उद्धव ठाकरेंसोबत मंत्री आणि आमदारांची ही बैठक सुरू आहे. याचबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी हेमंत विरजे. हेमंत, काय सांगाल, बैठक सुरू आहे मातोश्रीवरती? तर मग मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे आणि बैठकीला शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक सावंत, दिवाकर रावते, सुभाष देसाई हे सर्व मंत्री उपस्थित आहेत. आणि या उपस्थितीमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना मंत्र्यांनी दौरे केले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला राग व्यक्त केला होता, नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीत युतीत असो किंवा नसो मंत्र्यांनी निवडणुकीसाठी सज्ज झालं पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण तयारी करा अशा पद्धतीच्या सूचना उद्धव ठाकरे कुठेतरी देत आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. या बैठकीसाठी खास शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, अनिल परब, अजय चौधरी हेही उपस्थित आहेत. आणि या बैठकीमध्ये राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सोबत युती करायची का, युती झाल्यास जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असावा, या सर्व गोष्टीवर कुठेतरी चर्चा आहे. आणि या दृष्टिकोनातनं शिवसेनेच्या मंत्र्यांना त्या पद्धतीने उद्धव ठाकरे आदेश देतील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे. सन्मान नक्कीच हेमंत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर मंत्र्यांनी निवडणुकीसाठी तयार राहाचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्याचसोबत युतीबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तर जागा वाटप कसं असेल आणि काय फॉर्म्युला असतील याचा आडाखेतडाखे देखील बांधण्यात येणार आहेत. तर शिवसेनेबाबत युती करणारच असाल तर महापौरपद 2.5 वर्ष भाजपकडे घ्या अशी आग्रही मागणी भाजपच्या मुंबईतल्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. युतीबाबतची मुंबईतल्या नेत्यांची मतं मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जाणून घेतली. यावेळी महापौरपद आधीच घ्या असाही आग्रह भाजपच्या नेत्यांनी धरला आहे. विशेष म्हणजे भाजपचे हे नेते आधी युतीसाठी तयार नव्हते, मात्र युतीसाठी शिवसेनेशी चर्चा केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजप नेत्यांनी महापौर पदावर दावा केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय मार्ग काढतात याबाबत उत्सुकता आहे.